दरवर्षी मी वेगवेगळे विषय किंवा थीम घेऊन देखावे वगैरे करत असतो. आपला म्हटलं काहीतरी नवीन हे करावं, देखावा करावा. मग मुलींना वगैरे घेऊन जरा नेटवरती बघितलं, त्यावेळी आम्हाला चंद्रयानाचं नवीन थीम मिळाली. त्याप्रमाणे आम्ही जवळजवळ 8 दिवस आम्ही अगोदर चालू केलं आणि मग ते तयार करत गेलो. त्याच्यामध्ये आम्ही सगळे कुठलेही थर्माकोल वगैरे कुठलेही वापरले नाही, काय इको फ्रेंडली सर्व करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ह्यामुळं मुलींना पण एक वेगळा विषयावर देखावे करणे वगैरे याच्यामध्ये रस निर्माण होतो. एवढ्यासाठी दरवर्षी आम्ही हे करत असतो, देखावे वगैरे करत असतो. इतरांना संदेश काय देणार? हां, इको फ्रेंडली करावं, जरा सर नवीन हे नवीन नवीन थीम घेऊन करावेत, ज्याच्यामुळं तरी वेगवेगळे विषय मांडले जावेत ह्याच्यामध्ये, गणपतीसमोर वगैरे मांडले जावेत. दरवेळेलाच आम्ही नवीन आणि काहीतरी इनोव्हेटिव्ह करायचं ठरवतो, तर यावेळेला काहीतरी करंट अफेअर्स, करंट न्यूजवर काहीतरी करायचं ठरवलं. आजोबांनी सांगितलं की असं असं आपण चंद्रयानवर करूया, चंद्रयान ही थीम ठेवूया. मग बरं म्हणला, रोज मग आम्ही तयारी केली, दररोज स्कूलमधून येऊन थोडं 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 करायचो आणि 8 दिवस गेले आम्हाला हे सगळं करायला. थोडं थोडं करत खूप हे केलं आणि हे पूर्ण इको फ्रेंडली आहे, काही थर्मोकॉल प्लास्टिक काहीही नाही वापरलेला, पूर्ण इको फ्रेंडली आहे. मागच्या वेळेला आम्ही विलेज सीन केलेला होता, तर यावेळेला पण आम्ही चंद्रयान ही थीम केली आहे. विद्यार्थ्यांना मुलांना काय संदेश की काय इनोव्हेटिव्ह करा काहीतरी, म्हणजे लहान मुलं आमची जी न्यू जनरेशन आहे त्यांना काहीतरी असं स्ट्राईक होते की येस आपण इको फ्रेंडली काहीतरी करूया. आणि देशा म्हणजे आता जे काय काय करंट अफेअर्स चालू आहे त्यामध्ये आपण जे काही बघू शकतो त्याच्याशी रिलेटेड काहीतरी करा हे सांगेन.